नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे अ डे इन माय लाईफ व्हिडिओ, जो टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल। आज मी दिवसभरात काय करते आणि हे फक्त आजसाठीच आहे। हां, मी हे रोज नाही करत, म्हणजेच मी रोज एवढ्या लवकर उठत नाही, पण त्या दिवशी लकीली मी लवकर उठली। सकाळी उठल्यानंतर माझं रूम क्लीन करते, हे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे खूप रेअरली मुवमेंट आहेत, कारण हे मी रोज नाही करत। माझ्या स्किन केअर रुटीनकडे वळायची, पण त्याआधी मला आज वॉकला जायचं होतं सकाळी उठून। मी युजली संध्याकाळी वॉकला जाते सकाळी, कारण मी उठतच नाही, पण आज मला सकाळी उठून मस्त आज फ्रेश वाटत होतं, तर म्हणून मी विचार केला की आज मस्त आपण फ्रेश होऊन वर्कआउटचे कपडे घालून आज आपण वॉकला जाऊया। आणि एवढी सुंदर सकाळ होती की खरंच खूप असं प्रोडक्टिव्ह आणि मोटिवेटेड वाटल्यासारखं झालं। वॉकला जायच्या आधी मी सनस्क्रीन लावणं गरजेचं समजते। माझी स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे खूप लवकर टॅन होते, सो मी सनस्क्रीन लावणं अजिबात विसरत नाही। मामी अशी ग्रोसरी शॉपिंग केली आणि नंतर आम्ही शॉपिंगला सुद्धा गेलो कपड्यांच्या, जिथे मी माझ्यासाठी काही कपडे घेतले। आमची शॉपिंग अशी भरपूर झाल्यानंतर आम्ही घरी आलो, मी मस्त आंघोळ केली आणि मग माझी स्किन केअर रुटीन जी मी आंघोळ केल्यानंतर करते। तर त्या स्किन केअर रुटीन सुरू करायच्या आधी मी माझ्या यूट्यूबवर काही गाणी लावते, ज्यांनी मला चांगलं पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि खूप असं बरं वाटतं, सो मी ऑब्व्हियसली हे स्टेप कधी मिस नाही करत। आणि नंतर जी स्टेप असते ती ऑब्व्हियसली माझे हेअर केअर रुटीन असते। तर मी केस विंचरत पण नाही, मी एवढी केअरलेस आहे, मी केस विंचरायला पण कंटाळा करते। तुम्ही पण करता की नाही मला कॉमेंट्समध्ये सांगा। आणि देन माझी स्किन केअर रुटीन तुम्हाला सगळ्यांना मला शेअर करायची होती, सो हियर वी गो। मी सकाळी जी स्किन केअर रुटीन करते, माझी मॉर्निंग स्किन केअर रुटीन, ती आहे आपल्या सगळ्यांना फ्लॉलेस स्किन पाहिजे असते, कोणाला नको असते। आपल्या स्किनचा एक प्रॉब्लेम आहे ते म्हणजे ओपन पोर्स, आणि ते खूप दिसून येतं। लोकांचे फेस खूप ऑइली होतात, त्याचबरोबर आपलं जसं एज वाढतं तसं जेनेटिक्समध्ये चेंजेस होतात, लाईफस्टाईल चेंज होते, ईटिंग हॅबिट्ससुद्धा चेंज होतात, त्याचबरोबर कॉन्स्टंट एक्सपोजर टू द सन कॅन कॉज ओपन पोर्स। मामा अर्थ हॅज कम टू माय रेस्क्यू, कारण मामाअर्थनी पाठवलं आहे ह्यावेळी मला बाय बाय ओपन पोर्स फेस क्रीम। त्यात वेरियस इन्ग्रेडियंट्स आहेत, ते म्हणजे नायसिनामाइड ॲसिड, रोझिप आणि ब्ल्यू लोटस। मी आता जी क्रीम लावते आहे ती तुम्ही बघूच शकतात, खूप क्विक ॲब्झॉर्बिंग आहे आणि मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज आहेत, ही आपल्या स्किनला अजिबात ड्राय नाही करत। तुम्हाला अजिबात काळजी घ्यायची गरज नाही आहे,
कारण ह्या प्रॉडक्ट्समध्ये अजिबात टॉक्सिक नाही आहे, नो केमिकल्स आणि नो पॅराबिन्स. खूप लाईट आणि नॉन ग्रीझी फॉर्म्युला आहे आणि हे आपल्या पोर्सना टाईटनिंग करायला खूप मदत करतं आणि सुटेबल फॉर ऑल स्किन टाईप आहे. आणि हे इफेक्टिवली काम करतं आपल्या अनक्लॉक पोर्सवर. आणि दुसरं प्रॉडक्ट म्हणजे मामाअर्थनी मला पाठवलं आहे त्यांचं बाय बाय ब्लेमिशेस फेस क्रीम, जे अनइवन स्किन टोनसाठी खूप हेल्पफुल आहे. फेस क्रीम एनरिच्ड विथ विटॅमिन सी आणि मलबरी एक्स्ट्रॅक्ट. ही क्रीम मला मदत करते माझ्या स्किनला इव्हन टोन करायला. नॉन ग्रीझी असल्याबरोबरच एकदम ग्लो देते. पिगमेंटेशन असतं जे आपल्या स्किनवर असतं ते रेड्यूस करायला मदत करते आणि स्पॉट करेक्शन करते. ही क्रीम टॉक्सिक फ्री आहे आणि पॅराबिन आणि सिलिकॉन फ्री आहे. ही खूप युनिक आणि नॅचरल फॉर्म्युलेशन आहे आपल्या स्किनला प्रिव्हेंट करण्यासाठी. आणि ही क्रीम आपल्या स्किनला खूप ग्लोईंग ठेवते आणि खूप सॉफ्ट करते. तुम्ही बघू शकतात. बाय बाय रेंजचे असे दोन अजून प्रोडक्ट्स आहेत, ते म्हणजे बाय बाय व्रिंकल्स फेस क्रीम आणि बाय बाय ब्लेमिशेस फेस क्रीम. मामाअर्थनी खूप चांगले इनिशिएटिव्ह घेतला आहे, ते म्हणजे जेव्हाही आपण मामाअर्थकडून कुठलेही प्रॉडक्ट्स विकत घेऊ तेव्हा ते आपल्या ऑर्डरचं एक झाड प्लॅन करतात. आणि आपण त्यांना ह्या इनिशिएटिव्हमध्ये मदत केलीच पाहिजे, कारण मामाअर्थ एम करता आहे बाय 2025 त्यांना 1 मिलियन ट्री प्लांट करायचे. मला माहितीच आहे मामाअर्थ हे एक प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे. त्याचबरोबर मामाअर्थ आत्ता सध्या रिसायकल करत आहे 240 MT प्लास्टिक, म्हणजेच 1 MT इज इक्वल टू 1000 kg प्लास्टिक. तुम्ही जर मामाअर्थचा ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला मिळणार आहे ॲक्सेस टू देअर ऑफर्स, डिस्काउंट्स आणि सेल्स. मामाअर्थचे प्रोडक्ट्स असे वेगवेगळ्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहेत. मामाअर्थच्या वेबसाईटवर, अमेझॉनवर, नायकावर आणि पर्पलवर. आणि लहान मुलांचे प्रोडक्टसुद्धा अवेलेबल आहेत, ते म्हणजेच अमेझॉनवर, मामाअर्थ आणि फर्स्ट क्रायवर. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही माझा कोड कदम 2022 हा यूज करू शकतात फॉर 20% ऑफ. तर आफ्टर माय स्किन केअर रुटीन मी पटकन माझा मेकअप करून घेतला आणि दिस इज हाऊ माय मेकअप लुक्स. सो इफ यू गाईज आर वॉन्डरिंग की हा ब्युटिफुल स्क्रंची मी जो वेअर केला आहे इट इज फ्रॉम तारुंध्या. वी हॅव लॉन्च न्यू स्क्रंचीज आणि हा हँडमेड स्क्रंची आहे. तारुंध्या या स्टोरला मिळेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. हा माझा स्वतःचा बिझनेस ब्रँड आहे, सो प्लीज गो अँड परचेस फ्रॉम तारुंध्या. आणि मग नंतर इट्स लंच टाईम आणि मग लंचमध्ये पालक पनीर होतं, भाकरी होती आणि सलाड असं म्हणतात आपण त्याला, काकडी होती. माझा लंच खूप यम्मी होता, मला आवडलं जेव्हा मम्मीनी मला पालक पनीर, म्हणजे मी पहिले तरी अवॉइड करायची पालक पनीर खाणं, पण आत्ता मला आवडायला लागलं आहे. सो मस्त असं तिने मल्टीग्रेन भाकरी बनवली घरीच आणि पालक पनीर बनवला. सो थँक्यू मम्मी आणि हेल्दी लंचसाठी. त्यानंतर मी रात्री बिर्याणी खाल्ली नाही ना, म्हणजे आजकाल शार्क टँक बघायला लागली आणि आय एम एन्जॉईंग द होल शार्क टँक थिंग. आणि देन माझं खाऊन झाल्यानंतर माझा दिवस सुरू झालेला, पण मी शूट नाही केलं. आणि देन आय वेंट आउट आणि मग मी बिर्याणी घेऊन आली घरी आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून बिर्याणी खाल्ली. मी शूट नाही केलं, पण मग नंतर रात्री मी एडिटिंगला बसली, मी जरासा व्लॉग एडिट केला आणि देन मला खूप जास्त झोप आली आणि आय स्लेप्ट. पण त्याच्या आधी माझं एक रुटीन आहे, पण मी ते खूप कमी फॉलो करते, ते म्हणजे बिफोर गोईंग टू बेड मला ॲटलीस्ट 10 pages ऑफ बुक वाचायचे आहेत. आणि मी ट्राय करते, पण रात्री एक्स्ट्रीम झोप आल्यामुळे मग मी झोपून जाते, पण मला ती सवय लावायची आहे स्वतःला. आणि दिस इज माय नेक्स्ट मंथ, नॉट नेक्स्ट मंथ, उद्यापासूनच माझं हे रुटीन मला फिक्स करायचं आहे की मी ॲटलीस्ट बुक रीड करूनच झोप. सो मी झोपायच्या आधी माझी छोटीशी स्किन केअर रुटीन आहे, ते करते आणि मग मी झोपते. सो येस, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा एक छोटासा डे इन माय लाईफ असा व्हिडिओ होता, जास्त काही डिटेल्समध्ये नव्हता, पण ॲटलीस्ट एक दिवस माझ्या आयुष्यातला जो एकच दिवस होता जो मी सकाळी लवकर उठली, उद्यापासून लेटच उठणार आहे आणि पण स्टील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जर हा व्हिडिओ आणि असे व्हिडिओ बघायला आवडतील तर लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन बिलो. पुढचा व्हिडिओ खूप मस्त आहे आणि चांगला आहे, सो आय होप यू गाईज विल एन्जॉय इट. तो व्हिडिओ मी आता एडिट करायला बसते आहे. सो विश मी लक आणि बाय.